सुनगर तालुक्याचे बाकी विजेते कैलासवासी वल्लभशेठ पिके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण उपस्थित सगळा शोकाकुल जनसमूह आहे आणि संपूर्ण बेरके परिवार. खरं तर एवढं मोठं नेतृत्व जेव्हा हरपतं तेव्हा प्रत्येकाला काही ना काही गमावलेलं असतं आणि हे जे गमावणं असतं या गमावण्याची जी पोकळी असते ती पोकळी फार मोठी असते. म्हणजे माझे मित्र आमदार अतुलशेठ बेडके असतील, डॉक्टर अतुल असतील, अभिषेक बेडके असतील, यांनी पिक्याचं क्षेत्र गमावलं. आमच्या काकू राजश्री काकूंनी पतीचा जो आधार आहे तो गमावला, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एक हक्काचा आधार गमावला. माझ्यासारख्या नुकतंच समाजकारणात राजकारणात पाऊल ठेवणाऱ्यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा केवळ कर्तृत्वाच्या जोरावर राजकीय क्षेत्रामध्ये ठसा उमटवता येतो याच एक असलेलं समोर असलेलं उदाहरण एक आयडॉल हा आमच्यासाठी हरपला. एक वस्तुस्थितीची जेव्हा आई जाते तेव्हा पायाखाची भुई जाते आणि जेव्हा वडील जातात तेव्हा डोक्यावरचा आभाळ जातं आणि जेव्हा वडिलांचं कर्तृत्व हे आभाळ इतकं मोठं असतं तेव्हा ती पोकळी ही कायम जाणवत राहते. आणि 5 वर्षांपूर्वी जेव्हा माझे वडील गेले तेव्हा आयुष्य जे काही शिकवतं ते फार महत्वाची गोष्ट होती. वडील गेले आणि वडील गेल्यानंतर अवघ्या 3 दिवसानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेचं चित्रीकरण करायचं होतं. तेच प्रसंग होता की घरचं दुःख सांभाळायचं की 157 देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचवायचा आणि तिसऱ्या दिवशी चित्रीकरणाला उभा राहिलं. चित्रीकरणाला उभा राहिल्यानंतरचं एक वाक्य फार महत्वाचं जे मी माझ्या मित्रासाठी जे मी अनुभवलं ते आमदार अतुलशेठ बेडकेंसाठी जरूर सांगेल. त्या चित्रीकरणातलं एक वाक्य होतं, राजाला आपलं काळीज तलवारीच्या धारेवर ठेवून रयतेचा संसार करायचा असतो त्यामुळे राजाला रडायची परवानगी नसते. त्याने रडावं ते फक्त आंघोळीच्या वेळी डोळ्यातलं पाणी आणि आंघोळीचं पाणी यातला फरक कळून न देता. हे जे रयतेच्या साठी चालणार हे चालण्याची ताकद आई जगदंबा माझ्या या तरुण मित्राला कायम देऊ. कारण चालताना जर ठेच लागली ना तर बाळा तुला लागलं का हे आई विचारत असते, पण चालताना ठेच लागल्यानंतर कळवळणाऱ्या बाळाला उठ तुला लढायचंय ही प्रेरणा देणारा कायम बाप असतो आणि त्यामुळे ही पोकळी ही उडी ही कायम जाणवत राहील. आणि तेवढंच खरं तर तालुक्याच्या वतीनं खरं तर आमच्या राजर्षी काकूंचे आभार मानतो. कारण जेव्हा कर्तृत्ववान माणूस मारण तुळवत असतो तेव्हा त्या माणसाच्या मागे त्याची सावली चालत असते. चालणारा आपल्याला माणूस दिसतो पण ती सावली कुठल्या काट्या कुठ्यातून कुठल्या दगड ढुंड्यातून जाते हे आपण कधीच बघत नाही. आणि स्वर्गीय वल्लभशेठ बेडके साहेब हे जेव्हा तालुक्यासाठी अहोरात्र राबत होते तेव्हा ही माऊली त्या सावलीसारखी वल्लभशेठच्या मागे कायम उभी होती. या संपूर्ण परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद आई जगदंबा देव. आणि खर तर या तिन्ही जे माझे मित्र त्या यांच्यासाठी मनापासून एक कौतुकाची एक आदराची भावना अशासाठी आहे की वल्लभशेठचे जे 3 गुण होते फार महत्वाचे हे 3 गुण या तिन्ही सुपुत्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आलेले आहेत. म्हणजे जे संवेदनशीलता असते, समाजाप्रती असलेली कृतज्ञता असते हे डॉक्टर अमोल यांच्या वर्तणुकीतून त्यांच्या कामातून ठाई ठाई जाणवत राहतं. प्रशासनावरची जी एक पकड असते ती यांचे मित्र आमदार अतुलशेठ बेडके यांच्या कार्यातून जाणवत राहते. आणि कुठल्याही कार्यकर्त्याला आपलंसं करण्याची जी एक हातोटी आहे ती आमच्या अमित शेठच्या प्रत्येक वागण्या बोलण्यातून जाणवत राहते. आणि या सगळ्यांना एकत्रित बांधण्याचं एक फार महत्वाचं जे काम आहे ते आमच्या राजर्षी काकूंच्या माध्यमातून होत असतं. ही वल्लभशेठच्या जाण्यानं जी एक पोकळी निर्माण झाली आहे ही पोकळी भरण्याची ताकद आई जगदंबा केवळ बेडके परिवाराला नाही तर संपूर्ण तालुक्याला देऊ हीच आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या संपूर्ण पक्षाच्या वतीनं मी स्वर्गीय वल्लभशेठ बेडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची.
वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधून वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी 1/2 किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 99 60 71 91 98, तसेच 90 96 88 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.